गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. पत्रादेवी ते कोलवाळ पुलापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग अतिशय धोकादायक बनलाय. रस्त्याचं काम चालू असलेल्या जागेत कोणत्याही प्रकारचे फलक नाहीयेत. रेडियम असलेले दिशादर्शक स्पष्ट दिसत नसल्यानं रात्रीच्या वेळी अपघातांचं प्रमाण वाढलंय. पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. पेटण्यात हायवे बनला मृत्यूचा सापळा. MBR मुजोर, ठेकेदार शिरजोर. पेडणे तालुक्यातून जाणाऱ्या हायवेच्या कामाचं कंत्राट मिळवलेल्या कंपनीची मुजोरी कमी झालेली नाही. कोर्टानं फटकारल्यानंतर पेडणे पोलिसांनी ठेकेदाराविरोधात गुन्हा नोंद केला होता. मात्र ठेकेदाराची मनमानी अद्याप सुरूच आहे. रस्त्याचं काम सुरू असताना वाहन चालकांच्या सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलंय. या धोकादायक रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. रस्त्याचं काम अत्यंत बेजबाबदारपणे चालू आहे. जिथे आवश्यक आहेत तिथे दिशाफलक लावलेले नाहीत. जे आहेत त्यावर रेडियम नसल्यानं रात्रीच्या वेळी वाहन चालक गोंधळून जातात, मग अपघात घडतात. ठेकेदारावर राज्य सरकारच्या यंत्रणेनं अंकुश ठेवणं अपेक्षित आहे. मात्र सरकारची यंत्रणा डोळ्यावर झापड आणि कानावर हात धरून आहे, त्यामुळे अपघातांचं सत्र थांबत नाहीये. पत्रादेवी ते धारगळ पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 रुंदीकरण आणि कॉन्क्रीट पद्धतीनं रस्ता घालण्याचा ठेका मेसर्स MVR कंपनीला दिलाय. या कंपनीच्या ठेकेदारांनी मनमानी पद्धतीनं काम सुरू ठेवलंय. पोरसकडेत रेल्वे पुलाच्या बाजूला 100 मीटर रस्ता संरक्षक भिंतीसोबत तेरेखोल नदीत कोसळला. शिवाय आणखी 400 मीटर लांबीच्या रस्त्याला धोका निर्माण झालाय. याबाबत ठेकेदारावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. धोकादायक वळण कापलेली नाहीत. गरज नसताना रस्त्याची उंची वाढवली गेलीय. उड्डाण पूल आवश्यक आहे तिथे दुर्लक्ष झालंय. जो एखादा राष्ट्रीय महामार्ग करतो आणि काम चालू असताना स्थानिक पंचायतीला म्हणा किंवा स्थानिक सरकारला विश्वासात घेऊन हा रस्ता करायचा असतो, स्थानिकांचे प्रश्न हाताळायचे असतात, परंतु ठेकेदाराने मनमानी करत रस्त्याला ज्या ठिकाणी उड्डाण पुलाची गरज आहे किंवा जंक्शन ठिकाणी सुरक्षित रस्ता करण्याची गरज आहे तिथं दुर्लक्षित करून जिथं आपल्याला हवं त्या पद्धतीने ठेकेदाराने काम केलेलं आहे. जनतेला वारंवार या रस्त्याविषयी आवाज उठवावा लागतो, रस्त्यावर यावं लागतं आणि एखाद्याने जर रस्त्याविषयी आवाज केला तर सरकार आपल्या अधिकाराचा वापर करून पोलिसामार्फत त्यांना अटक करण्यापर्यंत त्यांची मुदत गेलेली असती, मग आवाज कुणी उठवावा. लोकशाहीची हत्या केली जाते असा प्रत्येक नागरिकांचा दावा आहे. निदान सरकारने आता तरी या रस्त्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन लोकांचे बळी वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत. बिरनोड्यात सरकारी महाविद्यालयाजवळ अकारण उड्डाण पूल उभारला जातो, त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना मालपे किंवा बिरनोडा जंक्शन कडे उतरून कॉलेज गाठणं क्रमप्राप्त आहे. शिवाय पावसाळ्यात हा भाग पाणी साचून जलमय होण्याची शक्यता आहे. मालपे जंक्शनवर 5 पोट रस्ते अस्तित्वात असताना त्या ठिकाणी सर्व्हिस रोडचा घाट घातला गेलाय. या भागात पावसाळ्यात पाणी साचून स्थानिकांचा पेटण्याशी संपर्क तुटण्याची भीती आहे. MVR ची मुजोरी लोकांच्या जीवावर उठली आहे. भविष्यातही या मुजोरीचे दुष्परिणाम जाणवणार हे नक्की. रस्त्याचं रुंदीकरण आणि इतर कामं अद्याप सुरू आहेत. सरकारनं आता तरी स्थानिकांची वेदना जाणून नव्यानं सूचना आणि हरकती मागवाव्यात अशी मागणी होती. एखादा भीषण अपघात घडल्यानंतर यंत्रणेनं जाग होण्याऐवजी आताच ती खबरदारी घ्यायला हवी. तरच लोकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी रुंद केला जाणारा रस्ता खरोखरच सुरक्षित होईल. पेटण्याहून निवृत्ती शिरोडकरसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.